आज प्रवीण दरेकर यांना खोटा गुन्हा दाखल करून सरकारने फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पोलीस स्टेशन मध्ये त्यांना बसून ठेवलेलं आहे। मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांना जे सरकारच्या विरोधात किंवा जनतेचे प्रश्न मांडेल त्यांना फसवण्यासाठी सुपारी पोलिसांना काही पोलिसांना दिलेली आहे। ज्याप्रमाणे अमरावती मध्ये 307 सारखा गुन्हा माझ्यावर दाखल केला, 353 दाखल केला, माझ्या अनेक कार्यकर्त्यांची तळेपरी काढली, आज पोस्को सारखा गुन्हा एका प्रिन्सिपलवर दाखल केला, म्हणजे आमच्याशी संपर्कात असलेले सगळ्यांना गुन्ह्यामध्ये अटकून बोलणं आमचं थांबवलं पाहिजे। आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पोलीस करत आहे, हे मला असं वाटतं योग्य नाही। देर आहे पण अंधेर नाहीये, प्रत्येकाला ते भोगावं लागेल हे लक्षात ठेवा। डीएनए मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल डीएनए मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा।